ओके गाइस ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 1.1 सराव संच घेतला होता धडा चालू होता दोन चलातील रेषीय समीकरणे आता 1.2 जे पूर्णच पूर्ण आलेख वर बेस आहे कशावर आलेख आलेख काढलं तुम्ही नववी मध्ये पण होता चॅप्टर या सगळ्या सगळे धन असतात 1 2 3 4 इकडे सगळे मायनस मायनस 1 - 2 - 3 - 4 तिथं वर पण वजा असेल वजा 1 - 2 - 3 - 4 सॉरी तिथं धन असत इकडे मायनस वजा 1 - 2 - 3 - 4 ओके त्याला म्हणतो जातो पहिलं चरण म्हणजे अधिक अधिक हे एक्स असत हे वाय असत हे वजा अधिक दुसरं चरण एक्स वाय आणि हे असत तिसरं चरण वजा वजा एक्स वाय आणि हे चौथं चरण अधिक त्याच्यावर बिंदू स्थापन करायचं असतं सगळं या टाइपचं गणित सोपं आहे ना तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर केलं तर उत्तर तुमचं अक्युरेट येतं आणि पेपरला हे 3 मार्काला विचारू शकतात किंवा 2 मार्काला विचारू शकतात सोपं आहे पण या उदाहरण सांगितलं कंपल्सरी गणित येणार म्हणजे येणार येणारा 12 मार्काला विसरू नका क्वेश्चन प्रॅक्टिस करा 12 पैकी 12 मार्क मिळतील तुम्हाला ओके आता पहिलं गणित घेतो जे बॉक्सेस भरायचे पेपरला भरपूर विचारतात आकडे चेंजेस करते पण काय आढळ नाही एक्स अधिक वाय बरोबर 3 एक्स वजा वाय बरोबर 4 आणि आपण इथं असं बॉक्स दिलं ओके सांगतो इथं एक्स वाय आणि खाली दिलं आपल्याला एक्स वाय इकडे दिलं 3 इथं रिकामी केलं इकडे 5 इथं रिकामी ऍक्टिव्हिटी शीट आहे इथं 3 इथं बॉक्स ओके हे सोडून आता तुम्हाला आता एक्स ची काय किती दिले आपल्याला 3 इथं 3 ठेवा अधिकला अधिक वायला वायची मग माहिती नाही बरोबरला बरोबर 3 - 3 वाय बरोबर संख्या संख्या किती करायला 3 - 3 हे 3 इकडे गेलं तर किती येणार -3 म्हणजे वाय उत्तर आलं आपलं 0 ओके खाली थोडस मोठं सोडून दाखवत वाटतं तर एक्स अधिक वाय बरोबर 3 दिलं एक्स ची किंमत किती आहे मला आपण 3 वायला वाय 3 - 3 वाय बरोबर 3 - 3 वजा 3 कसा येतं अधिक तिकडं वजा 3 - 3 गेले 0 पहिला उत्तर आला आपल्याकडे 0 आणि इथं लिहिताना कसं लिहायचं 3, 0 ओके परत तेच परत त्या पद्धतीने सोडव आता एक्स ची किंमत दिलं एक्स ला एक्स अधिक ला अधिक वाय ची किंमत दिली आपल्याला 5 बरोबर 3 - 3 एक्स ला एक्स बरोबर 3 - 3 हे अधिक 5 इकडं -5 एक्स उत्तर आला आपलं -2 ओके उत्तरला -2 इथल्या -2 आणि 5 ओके नेक्स्ट करा वाय चे उत्तर परत करून दिलं 3 एक्स ला एक्स वाय चे उत्तर 3 दिलं 3 - 3 एक्स बरोबर 3 - 3 ते इकडे आणा -3 एक्स उत्तर आला उत्तर 0 सोपा आहे ना काय वाटत आहे हार्ड नाही सेम पत्ता ते पण तसंच करतात ते तुम्ही करू शकता त्यामुळे डायरेक्ट पुढचं गणित घेतो जे 4-4 मार्काला विचारतो ओके आता बघा जर एक सामायिक समीकरण मी तुम्हाला सांगितलं एक सामायिक समीकरण हे त्याला दोन समीकरण असतात दोन्ही समीकरणामध्ये आलेख कसं काढलं जातं पहिलाच गणित घेऊ एक्स अधिक वाय बरोबर 6 हे समीकरण पहिलं दिलं आपल्याला दुसरं समीकरण कसं एक्स वजा वाय बरोबर 4 ओके आता तुम्हाला काय करायचंय माझ्या पद्धतीने करा तुम्हाला दुसरीकडे कसं शिकवत मला माहिती नाही माझ्या पद्धतीने करा एक्स आणि वायच्या ठिकाणी असे किमती ठेवा अशा दोन किमती ठेवा रेसिपी लक्षात ठेवा दिलेल्या समीकरणामध्ये जे का तुम्हाला दोन समीकरण दिले पहिले ह्या रूपात का बघायचं एक्स अधिक बी वाय बरोबर सी आणि दोन्ही या रूपात आहे कशावर रूपात काय काय कळतं बरोबरच्या अगोदर एक्स आहे बरोबरच्या अगोदर वाय आहे आणि बरोबरच्या नंतर सी म्हणजे संख्या आहे इथं बरोबरच्या अगोदर एक्स आहे वाय आहे इथं बरोबरच्या अगोदर एक्स आहे वाय आहे नंतर संख्या आहे म्हणजे रूपात दोन्ही पण काय करायचं बघा एक्स आणि वाय च्या ठिकाणी अशा किमती ठेवायचं जेणेकरून सी चं उत्तर यायला पाहिजे आता मला सांगा कुणा कुणाची बेरीज 6 येते आता फॉर एक्झाम्पल 4 आणि 2 ची बेरीज 6 येते किंवा तुम्ही म्हणाल 3 आणि 3 ची बेरीज 6 येते किंवा 1 आणि 5 ची बेरीज पण 6 येते आणि उत्तर बरोबर आहे तुमचे तुम्ही मनाने कुठल्याही संख्या ठेवू शकता असं काय नाही की तुमचे गाईडचं उत्तर यायला पाहिजे किंवा शाळेमध्ये जे शिकवलं ते यायला पाहिजे तुम्ही कोणत्याही किमती ठेवा फक्त आलेख बरोबर यायला पाहिजे काय काय ठेवलं आपण एक्स ठिकाणी ठेवलं 4 इथं 2 इथं आला 4 - 2 इथं ठेवलं 3 इथं ठेवलं 3 इथं आला 3 - 3 इकडं 1 इथं 5
एक पाच त्याचा बघू त्याच्यामध्ये पण सेम येतं का बघू आपला कुठले कुठले किती ठेवतात सोसो विचार करून तुम्ही सांगा मला x y इतरी तो x y आता इथं वजा चिन्ह विसरू नका कशा कशाची वजाबाकी 4 येते लक्षात ठेवा अधिक 4 कशा कशाची गेली 4 येते म्हणजे वजाबाकी सॉरी 6 मधून दोन गेले 4 किंवा तुम्ही म्हणू शकता 8 मधून 4 गेले 4 मोठे संख्या जास्त घेतो ना कारण आलेख मध्ये पुरत नाही जास्तीत 8 पर्यंत घ्या कारण आलेख पण आपलं थोडं मोठं नसतं बरोबर ना आपल्या वहीच्या मध्यभागी असं मारणार इकडे मारणार इकडे 8 इकडे 8 इकडे 8 इकडे 8 असं होत नाही त्याच्यामुळे जरा संख्या कमी घेत जाऊ अजून सांगा कुठला 5 मधून 1 केला 4 ओके मी लिहून काढतो 6 आणि इथे ठेवतो 2 हे त्यांचा वजा आहे आपण तो वजा घेतो ना 6 2 ओके 8 आणि जे तिथे होतं 4 8 4 नंतर 5 आणि 1 5 जर तुम्ही यांचे चरण बघितलं चरण ओके सगळे धन संख्या आहेत पहिल्या चरणात येते सगळे आलेख मध्ये जर पहिल्या चरणात तुम्ही मारलं तर बरोबर हे जे तीन बिंदू आहेत ना 1 2 3 तीन बिंदू तीन बिंदू जर समजा एका तुमच्या रेषेतून गेले तर आपलं उत्तर बरोबर आहे म्हणायचं आणि जर समजा हे तीन बिंदू जर एका रेषेतून नाही गेले तर आपलं उत्तर चुकलं म्हणायचं म्हणजे आपण किमती चुकीचं ठेवलं काय झालं ओके एवढंच असतं पेपरला आलेख लक्षात ठेवा थोडंसं हार्ड कडे घेतो त्यावर तुम्हाला समजेल की कसं असतं कारण हे सोपं होत आलेच कुणाकुणाची बेरीज कुणाकुणाची समजा जर एक्स आणि वायच्या बाजूला जर वाय आणि एक्स आणि वायच्या बाजूला जर कुठली तरी संख्या असले तर कसं करायला पाहिजे ओके तर बघा एक गणित देतो मी कोणते घेऊ देतो एक्स स्टार्ट केला बघा जरा आणि एम्प्टी क्वेश्चन आहे 2x वजा 3y बरोबर किती आहे 4 आणि इथं 3y वजा x बरोबर केलाय 4 ओके आता इंटरेस्टिंग आहे थोडस डोकं लावा लागेल नीट विचार करून सांगा x आणि इथं y बरोबर आणि ज्या बाजूला 2 आहे 3 आहे वजा चिन्ह उत्तर आपलं किती आलं पाहिजे 4 काय पण ठेवायचं जागी पण उत्तर किती आलं पाहिजे 4 फॉर एक्झाम्पल समजा आता मी इथं x ची काय 2 ठेवतो ओके 2 ठेवलो आणि इथं काय करू वजा 3 आणि इथं काय करू 0 ठेवू आता बघा काय होतं हे दोन्ही 4 3 0 0 म्हणजे माझं उत्तर किती आलं 4 कळलं कोणते पण ठेवू शकता म्हणा आपल्या मनावर आहे पण तीन किमती ठेवायचे आपला आता एक किंमत झाली कुठले कुठले ठेवलं एक्स ठिकाणी ठेवलं 2 आणि वायच्या ठिकाणी किती ठेवलं तुम्ही 0 आता इथं ठेवून बघा कुठले कुठले किमती आता फॉर एक्झाम्पल समजा आता मी इथं याच्या ठिकाणी 4 ठेवलो आणि याच्या ठिकाणी समजा मी 8 ठेवलो तिथे किती होते बॅट टिक 16 आणि इथे 3 चौक 12 यांच्या दोघांची वजाबाकी किती आली 4 8 आणि किती ठेवलं होतं 4 कळलंय ओके आता समजा मी जर इथं वजा 2 ठेवलो किती वजा 2 आणि इथं परत समजा 0 ठेवलो आता किती येतं तर दे दोन्ही वजा 4 आणि इथं 3 0 0 वजा 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 आणि म्हणजे उत्तर परत येणार माझं 4 इथं ठेवलं वजा 2 इथं ठेवलं 0 म्हणजे आपल्याची किमती जर तुम्ही याचा आलेख काढला 2 आणि 0 8 आणि 4 किंवा वजा 2 आणि 0 आलेख जर काढला तर बरोबर बिंदू मधून जात आहे मी फळावर काढू शकत नाही कारण तुम्हाला सगळा आपा बसा होतं व्हिडिओ मोठा होतो ओके तुम्ही आधी पाहा पाहा आरामात येतं काय टेन्शन द्यायचं नाही इथं बघू जरा आपण इथं इथं वाय दिलं तिकडे एक्स दिलं आणि उत्तर किती आता 4 समीकरण बघा उलट सोलट केलं त्याच्यामुळे त्याला स्टार केलं होतं आपलं रूट काय सांगतं पहिला एक्स पाहिजे नंतर वाय पाहिजे नंतर सी पाहिजे तरी पण चालतंय तुम्ही असं जरी सोडवलं तरी उत्तर येणारच आहे ठेवून बघा काय काय असेल किंवा समीकरण रूपात करायला रूपात केलं तरी चालतं काय बघा हार्ड नाही तीन असे काही 3 ओके इथं ठेवून आपण 0 हे वजा आणि एक्स ठिकाणी ठेवून वजा 4 तीन शून्य शून्य वजा वजा आणि 4 तिथं उत्तर 4 आलं थोडेसे थिंक करा एक दोनदा प्रॅक्टिस केलं तर कळेल तुम्हाला काय हार नाही आहे त्याच्यात नाही तर डायरेक्ट सर कुठून उत्तर आणले वगैरे असा विचार करू नका हे असं केलं तर आले बरोबर येणार ना तुम्ही गाईडची पद्धत किंवा शाळेमध्ये कसं काय सांगतील त्याचं बघितलं थोडं आले चुकण्या शक्यता असते असं करा बरोबर ऍक्युरेट येतात ओके आता थिंक करा काय तरी आता समजा आता इथं किती ठेवलं मी इथं 2 ठेवू म्हणजे तीन दोन्ही 6 होणार इथं
आता कशातून 6 म्हणजे इथे किती ठेवला ना 2 म्हणजे तो वजा 2 काय आलं आलं 4 2 2 पहिला पहिला किती ठेवला होता आपण इथं पहिला इथं 0 ठेवला होता आणि इकडे वजा 4 ठेवला होता आता आपण ठेवलाय 2 2 शेवटचं पूर्ण किंमत तुम्ही बघा काय तर बघा ओके ब्रेक घेऊ